Good afternoon, friends. Today we are going to continue the remaining part of the lesson into the why. I have told you earlier that there are two parts in this lesson. First part, loss in the jungle. It is written by Kiran Purandare, and I will tell you later about the second part. Soaked in my own sweat, I felt like shouting to my heart's content. In the last video lecture, we have seen that a writer was lost. He was completely lost the trail, the road, and that's why he felt horrible. And because of that, he wanted to cry. He wanted to shout. एक रस्ता तो खुलेला असतो, एक जंगलात हरवलेला असतो. ते आपण पाठमागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये बघितलं आणि ती वेळ सुद्धा लेखक म्हणतात त्याप्रमाणे भीतीदायक असते. कारण सायंकाळच्या वेळेस दिवस मावळल्यानंतर लेखक त्या जंगलात चुकलेले असतात. सोक्ड इन माय ओन स्वेट म्हणजे स्वतःच्याच घामानं लेखक पूर्णपणे भिजलेले असतात. आय फेल्ट लाईक शाउटिंग टू माय हार्ट्स कंटेंट, मोठ्यानं ओरडावं असं वाटत असतं. जेवढी ताकद आहे तेवढ्या ताकदीनं ओरडावं असं लेखकांना वाटत असत. बट देअर वॉज नो अदर सोल टू लिसन टू माय साउंड इन धिस वाइल्डनेस. बट देअर वॉज नो वन नियर बाय हिम. देअर वॉज नो वन इन द जंगल, इन द फॉरेस्ट टू लिसन हिज वॉइस. आय हॅड टू बॅग्स विथ मी. लेखकाकडं दोन बॅग्स असतात. द शबनम बॅग हॅव्हिंग द कॅमेरा अँड द अदर वॉज अ स्मॉल कलरफुल हँडमेड बॅग युज्ड इन विलेजेस टू कॅरी टिफिन. एक शबनम बॅग असते खांद्यावर अडकवायची आणि त्या बॅगमध्ये कॅमेरा असतो. आणि दुसरी एक छोटी बॅग असते, रंगीबेरंगी कलरफुल असते, हँडमेड म्हणजे हातानं ती बॅग तयार केलेली असते, हातानं विणलेली असते. आणि अशा बॅग्स खेड्यामध्ये टिफिन म्हणजे जेवणाचा डबा नेण्यासाठी त्या बॅगचा वापर करत असतो. द टिफिन स्टील हॅड सम स्टफ बट आय डिडंट फील लाईक हॅव्हिंग इट. त्या डब्यामध्ये थोडंसं जेवण शिल्लक असतं, परंतु विचार करा अशा परिस्थितीमध्ये कोणाला जेवावं असं वाटेल, खावं असं वाटेल, भूक लागणारच नाही. कारण मनामध्ये खूप जास्त भीती असते. आजूबाजूचा परिसर हा सारखा सांगण्याचा किंवा दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्ही एकटे आहात. आजूबाजूला प्राण्यांचे, पक्ष्यांचे आवाज येत असतात. वारं सुटल्यानंतर झाडांच्या पानांची सळसळ होत असते आणि चारी बाजूला लक्ष ठेवावं लागत असतं. आणि त्यामुळं लेखक खूप घाबरलेले असतात. लेखकाला भूक लागलेली असून सुद्धा लेखकाला काही खावं असं वाटत नाही. द ब्लॉसमिंग बॉक्सवूड ट्रीज, द भूक भूक साऊंड ऑफ
Cuckoo bird, the song of robin bird, all appeared aligned to me. Boxwood नावाचं झाड, त्याचबरोबर भूक भूक असा आवाज करणारा एक पक्षी, त्यानंतर रॉबिन नावाचा पक्षी जो गाणं म्हणत असतो, हे सगळं लेखकाच्या कानावर पडत असतं, परंतु लेखकाचं तिकडे लक्ष नसतं. It was more than an hour and I was still there searching for a suitable tree to climb and get secure. त्या जंगलात चुकल्यापासून एक तास होऊन गेलेला असतो. Before one hour he was lost in the forest, in the jungle. But after one hour also he was not able to find a secure place. He wanted to climb a tree. He wanted to climb onto a tree. He wanted to go on the top of the tree in order to secure himself. लेखकाला असं वाटत असतं की एखादं झाड त्या झाडावर चढता येईल असं ते झाड असलं पाहिजे आणि तिथं लेखकाला मदत मिळेपर्यंत थांबता येईल, तिथं लेखकाला सुरक्षित राहता येईल. टर्न बॅक टू द ट्रेल यू लेफ्ट, माय माइंड वॉज टेलिंग मी. त्याच वेळेस लेखकाचं मन लेखकाला सांगत असतं की तुम्ही जी पायवाट सोडून दिलेली मुख्य पायवाट, त्या पायवाटेला परत जा. Sixth sense might be it was a sixth sense of the writer, but there were no signs of the trail. आता लेखक इतके पुढं गेलेले असतात चालत चालत, आता त्यांना पुढं बघितलं तरी ती पायवाट दिसत नसते, पाठीमागं पाहिलं तरी सुद्धा पाठीमागं पायवाट नसतं, त्यांना पाठीमागं किती अंतर जावं लागेल हे माहीत नसतं. आणि आता त्यांना सूर्य मावळल्यामुळं त्यांना दिशासुद्धा समजत नसते, म्हणजे नक्की पूर्व दिशा कोणती, पश्चिम दिशा कोणती. आता अंधार पडलेला असतो, सूर्य मावळलेला असतो. आय हॅड नो अदर वे टू क्लाइम द हिल बिफोर मी. लेखकाच्या समोर एक टेकडी असते, छोटीशी टेकडी हिलक, आणि लेखक म्हणतात की ती टेकडी चढण्याशिवाय, त्या टेकडीवर जाण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. देर वेअर मोर हिलक्स अँड सम मोर अराउंड द वन आय वॉज स्टँडिंग. त्या टेकडीपासून काही अंतरावर आणखी काही छोट्या टेकड्या असतात आणि लेखक ज्या टेकडीवर उभे असतात त्या टेकडीच्या भोवती सुद्धा काही टेकड्या असतात. नियर माय फीट वेअर द ड्राईड अप ड्रॉपिंग्स ऑफ स्लॉथ बियर. लेखक जिथं उभे राहिलेले असतात त्या टेकडीवर, तिथंच अस्वलानं काही दिवसापूर्वी विष्ठा सोडलेली असते. ड्राईड अप ड्रॉपिंग म्हणजे ती विष्ठा सुकलेली असते. द स्लॉथ बियर ऑफ उंबरथरा मस्ट बी आउट इन ओपन स्निफिंग फॉर फूड. लेखक म्हणतायत की ती अस्वल आता त्याचं जे राहण्याचं ठिकाण आहे तिथून बाहेर पडलं असेल अन्नाच्या शोधात. आय कॉशन्ड मायसेल्फ. लेखक आजूबाजूला पाहतात ते सुरक्षित आहेत का, किंवा त्यांना आजूबाजूला काही धोका जाणवतोय का हे पाहतात. थिंकिंग ऑफ अवॉइडिंग ऑल सॉर्ट्स ऑफ इव्हेंच्युअलिटी आय मेड ए मूव. सगळ्या गोष्टींचा विचार करतात, काय होईल, इथं किती वेळ थांबणार, अशा पद्धतीनं सगळ्या शक्यतांचा ते विचार करतात आणि एक निर्णय घेतात. आय रॅन डाऊन द हिल दॅट आय हॅड क्लाइम्ब्ड ॲट ए फ्रँटिक स्पीड. लेखक काही वेळापूर्वीच एक टेकडी चढून वर आलेले असतात, त्या टेकडीवर पोचलेले असतात आणि त्या टेकडीवर उभा राहूनच
ते विचार करत असतात. ते टेकडीवरच त्यांना या अस्वलाची विष्ठा दिसलेली असते आणि आता त्या टेकडीवरूनच एक निर्णय घेतात. तो निर्णय हा असतो की ते ज्या वेगानं टेकडीवर पोचलेले असतात त्या वेगानं ते परत टेकडीवरून खाली येतात, पाठीमागे जायला सुरुवात करतात. The waist was to my right hand side now. आता त्यांच्या असं लक्षात आलेलं असतं की परत ज्या रस्त्यानं आलेले असतात त्याच रस्त्यानं ते परत निघालेले असतात आणि त्यामुळे त्यांच्या असं लक्षात येतं की पश्चिम बाजू जी मगाशी त्यांच्या डाव्या हाताला होती आता ती सॉरी मगाशी येताना पश्चिम दिशा ही त्यांच्या डाव्या हातात होती आता ती त्यांच्या उजव्या हातात पश्चिम दिशा. द इव्हिनिंग ब्रीज फ्लू थ्रू माय वेट कर्ल हेअर. सायंकाळच्या वेळेस गार म्हणजे वाऱ्याच्या धुळका येत असतात आणि थंडगार वारं वाहत असतात आणि त्यामुळं लेखकाचे कुरळे केस थोडेफार हलत असतात. कुरळे केस घामानं भिजलेले असतात आणि त्यामुळं वाऱ्याचा स्पर्श झाल्यानंतर लेखकाला थंडपणा वाटत असतो. माय स्टमक वॉज एचिंग. याच वेळेस लेखकाच्या पोटात दुखायला सुरुवात होते. आय केप्ट वॉकिंग इन होप. तरीसुद्धा लेखक चालणं थांबवत नाही, चालत राहतात. त्यांना असं वाटतं की त्या पिढझारी नावाच्या गावाकडे जाण्याचा रस्ता सापडेल किंवा काहीतरी मदत मिळेल. आफ्टर अराउंड 50 steps आय फाउंड ए ब्राईट रेड सॉइल ट्रेल. 50 पावलं चालल्यानंतर त्यांच्या असं लक्षात येतं की एक लाल मातीची पायवाट तिथं आहे. आय फाउंड माय सिल्वर लाईनिंग ऑन धिस ट्रेल. देअर वेअर मार्क्स ऑफ बायसिकल व्हील ऑन धिस ट्रेल. त्या पायवाटेवर सायकलच्या चाकांचे ठसे असतात. म्हणजे इथून काही दिवसापूर्वी किंवा काही वेळापूर्वी कोणीतरी सायकल चालवत गेलेलं आहे. दॅट वॉज ए बिग कॉन्सोलेशन फॉर मी. हा लेखकासाठी खूप मोठा दिलासा असतो की त्यांना पायवाटेवर सायकलचे ठसे दिसतात. कारण लेखकाचं आता अशी अवस्था असते की लेखकाला कोणत्याही गावात गेलं तरी त्याला चालणार असतं, त्याला फक्त या जंगलातून बाहेर पडायचं असतं, त्याला पिढझारीलाच गेलं पाहिजे असं त्याची इच्छा नसते. देअर मस्ट बी ए व्हिलेज नियर बाय. त्यामुळे लेखक म्हणतात की सायकल इथून कोणीतरी चालवत गेलेलं आहे याचा अर्थ इथं जवळपास कुठेतरी खेडेगाव आहे. आय रिअश्युअर्ड माय सेल्फ. मोर क्वेश्चन्स रिसर्फेस. लेखक स्वतःला विश्वास देतात, स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करतात आणि ती पायवाट दिसल्यानंतर लेखकाच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न निर्माण होतात. हाऊ फार इज द व्हिलेज. ते खेडेगाव इथून किती लांब अंतरावर असेल, किती अंतर असेल, अँड व्हेअर आणि कोणत्या दिशेला, इन विच डायरेक्शन. आय क्लाइम्ड वन मोर हिल अँड ट्राइड टू लोकेट साइन्स ऑफ ह्युमन सिव्हिलायझेशन. त्या नवीन सापडलेल्या पायवाटेवरून ज्याच्यावर सायकल तिथून गेल्याचे ठसे असतात त्या पायवाटेवरून ते लेखक चालायला सुरुवात करतात आणि एका टेकडीवर पोहोचतात. आणि एका त्या टेकडीवर पोहोचल्यानंतर त्या टेकडीवरून ते पाहण्याचा प्रयत्न करतात की जवळपास कुठे मानवी वस्ती, ह्युमन सिव्हिलायझेशन म्हणजे मानवी वस्ती किंवा मानव एखादं गाव दिसत आहे का किंवा एखादं घर असं कुठे आहे का. माय लेग वेअर ट्रेमिंग. लेखक इथं
इतके चाललेले असतात, सतत ते चालत असतात आणि त्यामुळं त्यांच्या पायामध्ये आता ताकद नसते, त्यांचे पाय लटपटायला लागलेले असतात, ट्रेम्बलिंग. As I reached the top of the hill, I jumped with joy. ते जेव्हा त्या टेकडीच्या माथ्यावर पोचतात त्यावेळेस आनंदानं उडी मारतात. I heard the sounds of people talking in the loudspeaker. त्यांच्या असं लक्षात येतं की माणसं लाऊडस्पीकरवर बोलत आहेत, त्या लाऊडस्पीकरचा आवाज लेखकापर्यंत पोचत असतो. इन ए जिफी आय रॅन डाऊन द हिल. इन ए जिफी मीन्स व्हेरी क्विकली. आय रॅन डाऊन द हिल टुवर्ड्स द साऊंड विथ फुल विगर. आता लेखक अजिबात वेळ व आयाम न घालवता खूप वेगात त्या टेकडीवरून खाली उतरतात आणि आवाज ज्या दिशेने येत असतो त्या दिशेने ते धावायला सुरुवात करतात. त्यांच्या शरीरामध्ये जेवढी ताकद असते तेवढ्या ताकदीनं ते पळायला सुरुवात करतात. आय स्टंबल्ड अँड फेल डाऊन. अंधारात ते दगडामध्ये अडखळतात, पडतात खाली. सॉ ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. ते ज्या ठिकाणी धडपडतात रस्त्यामध्ये, म्हणजे तिथं रस्ता नसतोच, ते ज्या ठिकाणी धडपडतात तिथंच काही मशीनचं शेण त्यांना दिसतं. ड्रॉपिंग ऑफ ब्ल्यू बुल्स नियर बाय. स्ट्रगल्ड स्टूड अप अँड डिसाइडेड विच डायरेक्शन टू मूव ऑन. अशा पद्धतीनं धडपडत ते चाललेले असतात आणि दोन तीन वेळा धडपडल्यानंतर, पडल्यानंतर, अडखळल्यानंतर ते उठून उभे राहतात. नक्की आवाज उठून येतोय आणि त्यांना नक्की कोठे जायचं आहे ते पाहतात, ती दिशा निश्चित करतात आणि त्या दिशेला ते जायला सुरुवात करतात. द साइन्स ऑफ सिव्हिलायझेशन वेअर व्हिजिबल. आता त्यांना ते गाव स्पष्टपणे दिसत असतं, गावातील घरं दिसत असतात, एवढ्या जवळ ते त्या गावाच्या पोचलेले असतात. द टायनी स्लीपी व्हिलेज ऑफ पिटझारी वॉज व्हिजिबल थ्रू द ग्रीन वुड्स. गाव शांत असतं, आता रात्र झालेली असते त्यामुळं गाव शांत असतं, परंतु गावामध्ये जे घरामध्ये लाईट्स असतात त्यामुळं लेखकाला त्या लाईट्स दिसत असतात. लेखक जिता असतात, जंगलातून पूर्णपणे संपलेलं नसतं, जंगल फक्त विरळ झालेलं असतं, तर जंगलामधून लेखकाला गाव दिसत असतं, गावामध्ये असलेल्या लाईट्स दिसत असतात. द लँटर्न ऑफ राजाराम. इथं राजाराम पाहिजे, राजीराम झाले. द लँटर्न ऑफ राजाराम भालवी फार. राजाराम भालवी यांच्या शेतामध्ये अडकवलेला कंदील तो लेखकाला दिसतो. द लाऊड स्पीकर इन्स्टॉल्ड फॉर केशव भालवीज मॅरेज. केशव भालवी यांच्या लग्नासाठी लाऊड स्पीकर तिथं इन्स्टॉल केलेला असतो आणि त्या लाऊडस्पीकरच्या आसपास जे लोक बोलत असतात ते लेखकाला ऐकायला येत असतात. ऑल वेअर इन क्लिअर साईट. हे सगळं लेखकाला स्पष्टपणे दिसतं. टर्न लेफ्ट टू स्पॉट द व्हिलेज लेक अँड फॅमिलियर हिलक सुई हुडाकी द डॉग बार्क्ड टू वेलकम मी टू द व्हिलेज. लेखक लेफ्ट टर्न घेतात, डावीकडे वळतात आणि त्यानंतर लेखकांना गावामध्ये गावाच्या बाउंड्रीवर असणारा एक तलाव त्यांना दिसतो आणि एक गावामध्ये किंवा परिसरामध्ये प्रसिद्ध असणारी एक छोटी टेकडी आणि याचा अर्थ लेखक गावामध्ये पोचलेले असतात. काही वेळातच त्या गावातली भटकी कुत्री हे लेखकावर भुंकायला सुरुवात करतात आणि अशा पद्धतीनं लेखकाचं त्या गावामध्ये स्वागत होतं. द फर्स्ट थिंग आय डीड वॉन्ट टू टेक ए बाथ. लेखक घरामध्ये पोचल्यानंतर
पहिल्यांदा आंघोळ करतो फ्रेश होतो. द शेकिंग ऑफ लिम्स हॅड लेसन ए बिट. त्यांचे पाय जे दुखत असतात ते आता थोडे कमी झालेले असतात, त्यांच्या वेदना थोड्या कमी झालेल्या असतात. द स्टमक ॲचे स्टार्टेड अगेन, पोटात दुखायला मात्र पुन्हा सुरुवात होते. एट टू द फुल अँड देन स्लम्प्ड ऑन टू द कॉट. पोट भरते जेवण करतात आणि स्वतःला त्यांच्या घरामध्ये जी कॉट असते त्या कॉटवर झोपून देतात. स्लम्प्ड फेल हेवी, स्वतःचा अंग टाकून देणे बेडवर कॉटवर. लाईंग अवे लुकिंग ॲट द स्टार स्टडेड स्काय. ते बहुतेक घराच्या बाहेर घराच्या समोर ते झोपलेले आहेत, त्यांची कॉट बहुतेक घराच्या बाहेर आहे. कदाचित उन्हाळ्याचे दिवस असतील हे, तर आकाशाकडे पाहत ते त्या कॉटवर पडलेले असतात. ही वॉज जस्ट लाईंग, ही वॉज नॉट इन हिज स्लीप. ते जागे असतात फक्त बेडवर त्या कॉटवर आडवे झालेले असतात आणि स्वतःशीच बोलायला सुरुवात करतात. आय स्पोक टू माय सेल्फ, देअर स्टील एक्झिस्ट ए जंगल वेअर वी कॅन गेट लॉस्ट, इजंट धिस अवर गुड लक. स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की अशी जंगलं अजून आहेत ज्या जंगलामध्ये माणूस हरवू शकतो, हरवून जाऊ शकतो. ते सुद्धा त्या जंगलामध्ये हरवलेले होते आणि त्याच्या अगोदर कितीतरी वेळा ते त्या जंगलामध्ये जाऊन आलेले असतात, तरी सुद्धा त्या दिवशी ते त्या जंगलामध्ये रस्ता चुकतात, भटकतात आणि काही वेळ त्यांना भीती वाटते, रस्ता सापडत नाही. आणि म्हणून ते म्हणतायत की अशी जंगलं आज सुद्धा आहेत की ज्या जंगलामध्ये मनुष्य प्राणी हरवू शकतो, त्याला रस्ता सापडत नाही. तर ही चांगली गोष्ट नाही का? टेकन फ्रॉम सखा नागझिरा बाय किरण पुरंदरे. हा एवढा लेख किरण पुरंदरे यांनी लिहिलेल्या सखा नागझिरा या पुस्तकातून घेतलेला आहे. हे आर्टिकल पहिलं लॉस्ट इन द जंगल, हे पहिलं आर्टिकल. नागझिरा या जंगलाला किरण पुरंदरे यांनी बऱ्याचदा भेट दिलेली आणि त्यानंतर त्यांना जे अनुभव आलेले त्यावर त्यांनी ते पुस्तक लिहिले. थँक्यू. वी शुड स्टॉप हियर. आय हॅव कम्प्लीटेड फर्स्ट पार्ट, explanation of the first part line by line. If you don't understand, then we will take a Zoom meeting on the first part or on the lesson, and in the next video lecture we will see the second part, tracking the panther of Nagarjuna. So once again, thank you for watching.